नमस्कार, मी पूजा। दैनिक गोमंतकच्या इव्हिनिंग बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल कालपासून गोव्यात दौऱ्यावर आहेत। ऑटो टॅक्सी चालकांसाठी महामंडळ स्थापन करणार। चालकांचा अपघात झाल्यास वैद्यकीय खर्च सरकार उचलणार। फेसलेस आरटीओ सेवा आणि सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याची ग्वाही, असे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दाभोली येथील सभेत बोलताना गोवेकरांना आणखी नवे आश्वासन दिले आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते विश्वजीत कृष्णराव राणे मोठ्या संख्येने आपल्या समर्थकांसह काल आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये सामील झाले आहेत। विश्वजीत राणे यांनी भाजपसाठी मोठे काम केले आहे आणि ते सक्रिय ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत। गोवा पर्यटनाची सी प्लेन सेवा सुरू करण्याची योजना प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे। सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याने हा विलंब होणार असल्याचे कळत आहे। वरकोट सांगे येथील दुकानवजा घरात एकटाच राहणाऱ्या भारती राजेंद्र सामंत या महिलेचा मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे। सकृत दर्शनी चोरांशी झालेल्या झटापटीवेळी गळा आवळल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय कुटुंबासोबत ग्रामस्थांनी व्यक्त केला। राज्यात वारंवार होणाऱ्या गुन्ह्यामुळे कायदा व सुव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत। उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी आपल्या सरकारी नोकरीचा दिलेला राजीनामा पंचायत संचालकांनी फेटाळून लावल्याने कवळेकर यांचे माजी स्वाई सहाय्यक अर्जुन वेळीप यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक या वेबसाईटला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।